सील तुटलेल्या कोरोना लसीच्या बाटल्यातून भेसळयुक्त लस देऊन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला बारामती शहर पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतलं आहे. राजेश पांडे उर्फ राजेश दयाशंकर पांडे असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे. हिरानंदानी सोसायटी बनावट लसीकरण प्रकरणातील आरोपी हा एका नामांकित हॉस्पिटलमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून नोकरीस होता. आरोपी पांडे आणि त्यांच्या साथीदारांनी बोगस लसीकरण शिबिराद्वारे सील तुटलेल्या वॅक्सिन बाटल्यांमधून भेसळयुक्त लस भरली. त्यानंतर ती कोरोनाची लस असल्याचं सांगून लसीकरण मोहीम राबवून लोकांची फसवणूक केली. आरोपी हा पुणे शहर आणि परिसरात फिरत होता. याबाबतची माहिती मिळताच कांदिवली पोलीस आणि बारामती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना फोनद्वारे माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून स्वतः नामदेव शिंदे यांनी पथक तयार करून शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपीचा शोध घेत असता आरोपी भिगवन या रोडवरती येथील अमृता लॉज या ठिकाणी असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस पथकाला मिळाली. मात्र आरोपी चकवा देण्यास तरबेज आणि उच्च शिक्षित असल्याने पोलिसांनी त्यास सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतला आहे. कांदिवली पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 591/2021 हा सदरचा गुन्हा बोगस लसीकरण केल्याबाबत दाखल होता. या गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासून त्याची अटक चुकवत सतत लोकेशन बदलून फिरत होता. कांदिवली पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय यांनी फोन करून सांगितले की सदर आरोपीचं लोकेशन जे आहे हे बारामती शहरामध्ये आहे. तर त्या अनुषंगानं आम्ही त्याचा शोध घेतला असता सदरचा आरोपी बारामती शहरामध्ये मिळून आलेला आहे. त्याला आम्ही अटक केलेली आहे. सुरेश देवकाते, स्टार महाराष्ट्र न्यूज, बारामती.